तुमका सगळ्यांक येवकार. भारतीय जनता पक्षाचे सरकार खंयच्या लेवला पर्यंत सकल गेला, खंयच्या लेवला पर्यंत दादागिरी करपाक लागल्या हे तुम्ही सगळे फाटल्या दिसांनी पळयत आयिल्ले आसात. म्हणजे फक्त दादागिरीची भाषा वापरप, गुंडागिरीची भाषा वापरप आणि सरकारातल्यान एक एक मेमोरंड काढप. काल आता विजिलन्स डिपार्टमेंटान काल एक आता सर्क्युलर काढला की एजिटेशना किंवा सरकारच्या पॉलिसी विरोधात जर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज उलयले जाल्यार त्यांच्यावर कारवाई जातली म्हणून. भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक कळपाक जाय, मुख्यमंत्र्याक कळपाक जाय की 7 ते 12 पर्यंत ज्या तरेन एज्युकेशनां केल्ली, ज्या तरेन गव्हर्नमेंट सरवणाच्या घेऊन बरोबर रस्त्यार देविल्ले बीजेपीचे त्या वेळाचे लिडर्स, तांकां आता हे याद करून दिवपाची गरज आहे. दीस इज द इश्यू ऑफ सिव्हील लिबर्टी. कळून येता की फाटल्या कांय दिसांनी गोंयभरच्या खुबशे टिचरांनी मोल्या जो प्रोजेक्ट येता हाजो, झाडां जी कापतात एनवायरमेंट इश्यूचेर, हाजेर खंय खुबशीं पत्रां केल्लीं आसात सरकाराक विरोधात. सो हाजो इम्पॅक्ट म्हणून आज एक काल ऑर्डरूय काढलं आनी आज एक हेडलायनूय आयल्या गोवनाचेर की गव्हर्नमेंट क्रॅक्स वीप ऑन वर्कर्स हू जॉयन स्टीर अँड साइन पिटिशन्स. हातून एक स्पष्ट जाता की हे जे सरकार आसा हे दादागिरीचे सरकार आसा, हे सरकार जे आसा हे मनमानीचे सरकार आसा, हे सरकार आसा हे लोकांक भिवपाक भेस्टोवपाचे सरकार आसा. मुख्यमंत्र्याक कळपाक जाय, भारतीय जनता पक्षाक कळपाक जाय कितलेशे टिचर तांच्या पक्षान आसात, कितलेशे टिचर्स ओपोजिशन लिडर जावन गेलेत, कितलेशे टिचर खुबशे पक्षाचे अध्यक्ष जावन गेलेत, हांकां पगार सुद्दां सरकारांतल्यान वता. आनी सरकाराच्या पॉलिसी विरोधात, सरकाराच्या निर्णया विरोधात जर कोण आतां आवाज उठोवंक लागल्यात, गव्हर्नमेंट सर्वंट जर आवाज उठोवंक लागल्यात, जाल्यार आतां तुमी तांकां धमकेच्यो भाशा वापरून तांचो आवाज जपपाचो प्रयत्न करतात. आज जे फॅशन झालं सिव्हल लिबर्टीचेर जर उलयलो, ह्युमन रायट्साचेर जर उलयलो, जाल्यार एंटी नॅशनल म्हणून तांकां ब्रँड करपाचे हे बीजेपीचे एक नवे मॉडस ऑपरेंडी चालू जाल्ले आसा. हे तरेचे ऑर्डर्स जे काढपाक लागल्यात, हे तरेचे जे डिसिजनाची सरकार दिवंक लागल्यात, दीस इज द फॅसिझम ऑफ द हायस्ट ऑर्डर. मुख्यमंत्र्या एज्युकेशनां करून आशिल्ली, मुख्यमंत्र्यान विरोधी पक्षान आसतना जेन्ना तो आमदार सुद्दां आशिल्लो त्या वेळाचेर सरकारी नोकरां बरोबर आंदोलनां करून आशिल्ली, तांकां तेको दिवं आशिल्लो. म्हणजे आज कोण ना कोण तरी वयर बसता आनी मुख्यमंत्र्याचो दिसता आमकां हे करूंक लागला की असले तरी ऑर्डरी काडात म्हणून. भारतीय जनता पक्षाच्या सरकारान समजपाक जाय की गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे आसात हे बीजेपीचे वर्कर किंवा बॉन्डर्ड लेबरर्स न्ही. तुमच्या वर्करांक आनी तुमचे जे बॉन्डर्ड जे आहात कार्यकर्ते तांकां तुमी ऑर्डरी काडात आत्माराम बोरकर रोडा वयल्यान, आमकां तातूंत कांय मोदी पडपाचे ना. पूण अशे तरेचे डिकटॅक गव्हर्नमेंट एम्प्लॉईजांक भेटोवप, विजिलन्सांतल्यान आतां एक सर्क्युलर काडप, कारण म्हाका दिसना की डायरेक्टर संजीव गांवसांनी आपले ओल हातून काडले आसतले म्हणून. फायल मुख्यमंत्र्या पर्यंत गेल्या शिवाय, विजिलन्स मंत्र्या शिवाय गेल्या शिवाय सर्क्युलर खंयचेच येना. दीस इज अ बेसीक रूल की नो सर्क्युलर्स आर इश्यूड विदाउट द अप्रुवल ऑफ द कन्सर्न मिनिस्टर ऑफ द डिपार्टमेंट. सो आमी सांगूंक सोदतात, मुख्यमंत्री खुबशे दिसांनी सांगतालो कोरोनाच्या संदर्भात की भिवपाची गरज ना, भिवपाची गरज ना म्हणून. खऱ्या वेळार तर भिवपाची गरज आशिल्ली, कारण सरकाराचे कांयच एडमिनिस्ट्रेशन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जाग्यार नाशिल्लो. पूण हांगा आमी आतां गव्हर्नमेंट सर्वंटांक सांगूंक सोदतात, गव्हर्नमेंट एम्प्लॉयजांक सांगूंक सोदतात, भिवपाची गरज ना ह्या बीजेपीच्या सरकाराक, ह्या बीजेपीच्या सरकाराक अजिबात भिवपाची गरज ना, कारण हांचो एक्सपायरी डेट सोंपपाक आयिल्लो आहा. हो जो प्रॉडक्ट जो आसा बीजेपीचो
हो फुडल्या वर्सा डिसेंबर म्हणल्यार एक्सपायर जावपाचो आहा आनी कोणूय कोणूच हो प्रोडक्ट मुखार घेवपाचेच ना. खंयचेच गोंयकार किंवा आमचे जे वोटर आसात जितले राज्यांत हो प्रोडक्ट घेवपाचे ना, कारण हे जो प्रोडक्ट आहा हातूंतले भितरले जे मेडिसीन आहा तेय एक्सपायर जाल्ले आहा, ऑलरेडी एक्सपायर जाल्ले आहा. पूण सारके फुडले डिसेंबर म्हणल्यार सारके ताचो सोक्षमोक्ष लागतलो. आमी गव्हर्मेंट सर्वंटाक सांगूंक सोदतात, आवाज उठयत रावात. प्रत्येक निर्णयाचे जे एंटी पीपल पॉलिसी आसा, एंटी गोवा पॉलिसी ज्यो आसा, एंटी गोंयकार जे पॉलिसीज आसात हाजे विरोधात तुमी आवाज उठयात. पयले तुमी टिचरांक लायले कामांक, जेन्ना कोविडाचे टायम आयलो तुमी सर्वे म्हूण टिचरींक धाडले घरा घरांनी, त्या रिपोर्टाचे कितें जाले मग तांकां थंय वापरले. ताज्या नंतर तुमी कोविडाचे रिझन दिले, गव्हर्मेंट सर्वंटाचे HBA बंद उडयले. पूण लेटर जे गेल्ले डिपार्टमेंटांतले आनी 11 मार्चाक गेले आनी 11 मार्चाक कोवीड खंयच येवं नाशिल्ले, ताज्या नंतर तुमी परत पयर टिचरींक कितें सर्वे धाडपाक हे केले आनी रेशन शॉपांचेर बसून सर्वे करपाक म्हणून, जे आमचे अध्यक्ष बाब आमचे जे जनरल सेक्रेटरी साहेब प्रशांत नायक तुमचे मुखार दवरिल्ले. सो एकंदर जर तुमी पळयशात जाल्यार गव्हर्मेंट एम्प्लॉयजांक वापरप, आनी जर आतां जर ते गव्हर्मेंट पॉलिसीचा विरोध जर आवाज उठयतात, गव्हर्मेंट डिसिजना विरोध जर आवाज उठयतात, जाल्यार अशे तरेचे सर्क्युलर काडटात. हे सरकाराची पॉलिसीज जावन आसा दादागिरी आनी हुकुमशाही आनी मनमानी. म्हणून आमी अपील करतात सरकाराक, तशेंच ह्या विजिलन्स डिपार्टमेंटाक हे फाटी घेवचे. खरें म्हणल्यार विजिलन्स डिपार्टमेंटान सर्क्युलर काडूंक जाय आशिल्ले की खंयचे तर मंत्री 30% घेता किंवा खंयचो तरी मंत्री 5% घेता किंवा खंयचो तरी फायनान्सान बील क्लियर करपाक 10% घेता, जाल्यार हाजेर कारवाय जातली म्हूण विजिलन्सान सर्क्युलर काडपाचो गरज आशिल्लो. आज अशें जालां की बाब मनोहर पर्रीकर ना आनी हे 12 लोक उठ सूट चोरपाक लागिल्ले आसात. हाजेर खरें म्हणल्यार विजिलन्स डिपार्टमेंट नजर आसपाक जाय. आनी जे तरेन जर गव्हर्मेंट सर्वंट आवाज उठयतात, तुमी तांचे HBA बंद करतात, तुमी तांकां रस्त्यार हाडटात, तुमी तांकां सर्वेक धाडटात, आनी अशा वेळाचेर जर गव्हर्मेंट सर्वंट जर आवाज उठयतात. पयर खुबशे गव्हर्मेंट सर्वंट सेक्रेटरेटान भायर सरले बिकॉज ऑफ कोवीड स्केर, आनी तांचेर तुमी ऑर्डऱ्यो काडटात. आनी असल्या वेळाचेर जर गव्हर्मेंट सर्वंट जर भायर सरतात आनी तुमी जर सर्क्युलर काडटात, जाल्यार आमी उलो मारतात, परत एकदां उलो मारतात. जितले गव्हर्मेंट सर्वंट आसात 50,000 वयर भिवपाची गरज ना ह्या सरकाराक आनी भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक भिवपाची गरज ना, कारण हो प्रोडक्ट एक्सपायर जाल्लो आहा आनी येणाऱ्या कांय दिसान म्हणजे वर्सभरान हो प्रोडक्ट लोकूच स्वता डिस्ट्रॉय करून उडोवपाचे आहात. आनी ही फटींगपणां चलपाची ना. गोवा फॉरवर्ड पक्ष बाब विजय सरदेसाय नेतृत्वा सकल ठामपणे गव्हर्मेंट सर्वंटा बरोबर उबे आसात. ते मागीर जावं टिचरांचो इश्यू, ते मागीर जावं HBA इश्यू, ते मागीर जावं आतां सर्क्युलराचो इश्यू. जे पर्यंत जर आमी गव्हर्मेंट एम्प्लॉयजांक जर आमी बॅक करचे ना, त्या पर्यंत तांचो परफॉर्मन्स लेवल वाडचो ना. मागीर इफ यू बॅक देम आनी तेंचे जर परफॉर्मन्स ना, देन यू कॅन क्वेश्चन देम. आतां जर कोण तरी एक गव्हर्मेंट सर्वंट पॉलिटिकल पार्टीच्या मिटींगेक गेलो डिपार्टमेंट आसतना, देन यू कॅन क्वेश्चन अरे दीस सर्क्युलर इश्यू क्लियरली म्हणटा इट इज नोटिस दॅट अ गव्हर्मेंट सर्वंट्स आर गेटिंग इन्वॉल्व इन एज्युटेशन कॅम्पेन अगेन्स्ट द गव्हर्मेंट पॉलिसीज अँड सायनिंग पिटिशन टू दॅट इफेक्ट अँड सबमिटिंग द सेम टू डायरेक्टली टू हॉनरेबल गव्हर्नर अँड हॉनरेबल चीफ मिनिस्टर विदाउट द थ्रू प्रॉपर चॅनल देअर बाय बायपासिंग द हायर ऑथॉरिटी. अरे हायर ऑथॉरिटीज जे आसात, HOD जे आसात, हे गणसाचे बैल जावन आसात. ते आपले खुर्ची सांबाळपाक वयल्यान जे मंत्री सांगतले, मुख्यमंत्री सांगतलो, BJP नेते सांगतले, तेच आयकतले. पूण सर्वसामान्य जो गव्हर्मेंट सर्वंट आहा, जो बारीक लेवलाचेर आहा, जो एक क्लार्क आहा, प्यून आहा किंवा LDC आहा, UDC आहा, सेक्शन ऑफिसर आहा, डिलिंग हँड्स आसात, हे बारीक ऑफिसर्स. खंयच्याच एंगलान म्हाका दिसना की HODs तांचे आयकतले म्हणून. आनी अशा वेळाचेर जर ते युनायटेडली येतात आनी सरकाराच्या पॉलिसी विरोध आवाज उठयतात. फाटल्या दिसांनी सेक्रेटरेटान एम्प्लॉयजांनी भायर येवन क्लियर कट दाखोवन दिल्ल्या की कोविडाचेर कोरोनाचे मिसमॅनेजमेंट सरकारान केल्ले आसा. HBA इश्यूचेर कोर्टान अजून एम्प्लॉयजान दाखोवन दिल्ले आसा की हे सरकार दादागिरीचे सरकार आसत आनी अस्सल फटींगपणाचे सरकार. तुमी म्हळे की HBA कोविडा खातीर आमी केला,
अरे कोविडा खातीर जर केल्ले जाल्यार 11 मार्चाक तुमी ऑर्डर कशी धाडली? अकाउंटांतल्यान एक लॅटर कशें गेलें सगळें एचओडींक? लॅटराची कॉपी आहा म्हजे कडेन. म्हणजे फटींगपणाच्या फाउंडेशनाचेर हे सरकार चलता. म्हणून आमी मागतात विजिलन्स डायरेक्टरा कडेन की हे तूं विड्रॉ कर, इमिडियटली विड्रॉ कर, कारण फाल्यां तूंय एक दीस बळीचो बकरो जातलो. आनी इतलें ताणें लक्षांत दवरचें की हें सरकार जें आसा, हें बीजेपीचें सरकार, प्रॉडक्ट एक्सपायर जाल्लो आसा आनी फुडल्या 1 वर्सान ते प्रॉडक्ट प्रॉडक्टूय लोक डिस्ट्रॉय करून भायर उडयतले. आनी गव्हर्मेंट सरकारांनी कांयच भिवपाची गरज ना. विजय सरदेसाय बाब, गोवा फॉरवर्डचे लिडरशीप, गोवा फॉरवर्डचे प्रत्येक कार्यकर्तो, गोवा फॉरवर्डचे प्रत्येक लिडर्स एम्प्लॉयजा बरोबर उभे रावतले, ठामपणे उभे रावतले, कारण असले दादागिरी खोपून घेवपाची गरज ना. आनी ह्या प्रमोद सावंताच्या सरकाराक अजिबात भिवपाची गरज ना. कितें आशिल्लें? थँक यू. हां चल.